असलेल्या लोकांचा आजच्या या दृश्यावरती विश्वास बसत नसेल, कारण समाजवादी आणि हिंदुत्ववादी एका व्यासपीठावरती कसे? बरं, ते तर बाजूला ठेवा, एका वेळेला आमच्याशी रोज काही ना काहीतरी करून कुरापत्या काढून झगडा करणारे निखिलजी आणि कपिल पाटील हे आमच्या समोर होते, ते आमच्या दोन माझ्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला कसे? कारण आता वेळच तशी आलेली आहे. कपिलजी, तुम्हाला मी खास धन्यवाद देतो, तुमचं अभिनंदन करतो. तुम्ही केवळ एक तुमची काहीतरी हाऊस भागवायची म्हणून पक्ष नाही काढलात, तर ज्या वेळेला देशाला गरज आहे, लढवय्यांची गरज आहे, अशा वेळेला पक्ष काढलेला आहात आणि नाव पण चांगले ठेवले, समाजवादी गणराज्य पार्टी. मला अनेक जण विचारतात की तुमचा नेमका विरोध कशाला आहे. तो विरोध तुमच्या पक्षाचं नाव घेऊनच सांगतो की आता ही जी लढाई होणार आहे ती माझवादी विरुद्ध समाजवादी. एका बाजूला माजलेले आहेत माझवादी आणि या बाजूला समाजवादी, असे माझवादी आणि समाजवादी. बोला, तुम्हाला काय पाहिजे? माजलेले लोक पाहिजेत का? समाजवादी म्हणजे तुम्हाला समजून घेणारे लोक पाहिजेत. आणि एक ही गोष्ट खरी आहे की नितीश कुमार काय, अशोकराव काय एवढ्या लवकर जातील आमच्यातून म्हणजे इथून तिथे असं तरी वाटलं नव्हतं. कारण सगळ्यात आधी देशामध्ये यांच्या विरुद्ध आघाडी व्हावी अशी इच्छा नुसती व्यक्त करून बसले नव्हते, तर माझ्याही घरी आले होते ते नितीश कुमार. एक सुरुवात चांगली झाली होती, दोन तीन बैठका झाल्या आणि नंतर साधारणतः आम्हाला एक संशय यायला लागला होता, तो सोडून द्या, त्या सगळ्या खोलात मी काही जात नाही. पण कपिलजी, तुमचे आजही तिकडे बिहारमध्ये संबंध आहेत. माझं मत आहे तुम्ही त्यांना सांगा, ज्या ज्या वेळेला मोदीजी येतील बिहारमध्ये तेव्हा त्यांना तो एक व्हिडिओ आहे, आज सुद्धा युट्यूबवर अवेलेबल आहे, नसेल तर मी देतो. साधारणतः 8-1 वर्षापूर्वीची बिहार मधल्या निवडणुकीत मोदीजीने सगळ्यांना सांगितलं होतं की मैं तो नया था, कुछ समझ में बात आ रही नहीं आ रही थी, अब भी आ रही है नहीं आ रही हमें नहीं पता, लेकिन उस वक्त तो मेरे समझ में कुछ बात नहीं आ रही थी, अब सारी बातें समझ में आने लगी है और अब पता चला कि 50,000 करोड़ से कुछ बिहार का होने वाला नहीं है. पण त्यांनी त्याच सभेत सांगितलं की कितना दे दू, 50,000 दे दू किस और ज्यादा. लोक वेड्यासारखी म्हणते और ज्यादा, 60,000 दे दू की और ज्यादा, और ज्यादा 70,000 दे दू की और ज्यादा, असं करत करत म्हणजे जणू काय मतांचा लिलावच मांडलाय. असं करत करत 90,000 बोली थांबली आणि मोदीजींनी 1,25,00,000 कोटीचं पॅकेज बिहारला जाहीर केलं होतं 8 वर्षापूर्वी. नितीशजींना विचारलं त्यातले किती पैसे आले आणि किती बिहारच्या जनतेसाठी वापरले, याचा हिशोब मांडा. जर 1,25,00,000 कोटी आले असतील तर मग आम्ही सुद्धा तुमच्या बरोबर यायला तयार होतो, आमचं उघडच आहे. पण हा जो काही फसवा फसवीचा खेळ सुरू आहे, पूर्वी दिलीप प्रभावळकरांचा एक चांगला चालायचा हसवा फसवी, आता मोदीजींचं सुरू आहे फसवा फसवी, फसवा फसवी. वेगवेगळी रूपं घेऊन येतात, वेगवेगळे काहीतरी भाई और बहनो, मेरा और आपका बहुत पुराना रिश्ता है, आपण एकदम गांगरून जातो. अरे वो खरं यांचं, पण आपण विसरून जातो की पूर्वी काय बोलले होते. नुसतं गेल्या 10 वर्षामध्ये नामांतर झालेली आहेत, योजनांची नावं बदला, स्टेशनचं नाव बदला, शहरांचं बदला, तिथे 2 शहरांचं मी बदललं, ज्याचा मला अभिमान आहे. एक छत्रपती संभाजीनगर केलं आणि दुसरं धाराशिव केलं जिल्ह्याचं नाव, त्याचा मला अभिमान आहे. आणि काँग्रेस राष्ट्रवादीने मला पाठिंबा दिला होता. पण आता नुसतं योजनांचं किंवा गावांचं नाव नाही बदलत, आता यांनी जुमल्याचं नाव सुद्धा गॅरंटी म्हणून केलेलं आहे. ते आतापर्यंत जुमले होते, अच्छे दिन आएंगे, नहीं हो तो जुमला होता है, चुनाव के वक्त तो ऐसी बातें कहनी पड़ती, उसमें क्या है, 15,00,000 रुपये आपके अकाउंट में आ जाएंगे, काला धन आएगा, ये तो जुमला था. आता जुमल्याच्या ऐवजी त्याला नाव दिलं त्यांनी गॅरंटी. तुम्ही कितीही पैसे खा, काय वाटेल ते करा, भाजपात या, आपका बाल भी नहीं बाका हो गए, मेरी गॅरंटी है, मोदी गॅरंटी है. आणि तुम्हाला खोटं वाटतं की काय मी बोलतोय ते, हा तुमचा विश्वास आज सुद्धा माझ्यापेक्षा त्यांच्यावर असेल तर मग प्रश्नच भेटला. पण साधी गोष्ट सांगतो, काल भारतीय जनता पक्षाने पहिली यादी जाहीर केली, किती 195 लोकांची,
आता 195 लोकांमध्ये हा त्यांचा प्रश्न आहे, पक्षांतर्गत आहे. मी काय त्याच्यात जाऊ इच्छित नाही, म्हणजे भाजपात पण जाऊ इच्छित नाही आणि त्यांच्या पक्षांतर्गत बाबीत सुद्धा जाऊ इच्छित नाही. पण जी 195 लोकांची यादी आली, त्या यादीमध्ये कोणाकोणाची नावं आहेत, मोदीजींचं आहे, शहांचं आहे, सगळं आहे. पण मोदीजी आम्हाला नरेंद्र मोदी आणि अमित शहा ही नावं माहिती नव्हती, तुमची आमची ओळख पाळत नव्हती. भारतीय जनता पक्षाची ओळख आम्हाला प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी करून दिली. आणि अगदी शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या युतीचे शिल्पकार म्हणून सुद्धा प्रमोद महाजन यांचं नाव लिहिलं जातं आहेच, कारण आमचे कौटुंबिक संबंध तेव्हा होतेच. पण त्यानंतर जे त्यांच्या सोबतीने आले ते नितीन गडकरी आले. जे 95 ते 99 या आपल्या युतीच्या कालखंडात त्यांनी जी काय 55 रुंडाण पूल बांधले आणि एक चांगला काम करणारा माणूस, संघाचा आणि भारतीय जनता पक्षाचा कडवट निष्ठावान एक कार्यकर्ता, आज त्यांचं नाव पहिल्या यादीत नाहीये. मग कोणीतरी म्हणेल अहो तुम्हाला काय अक्कल आहे की नाही, महाराष्ट्राची आधी अजून जाहीरच झालेली नाही. ठीक आहे ना, महाराष्ट्राची आधी जाहीर नाही नसेल झाली, पण मुंबईतला एक माणूस ज्याच्यावरती भाजपानेच आरोप केले होते बेहिशोबी संपत्ती गोळा केली म्हणून, तो मुंबईत राहणार माणूस कृपाशंकर सिंह, त्याचं पहिल्या यादीत नाव आहे पण निष्ठावंत नितीन गडकरींचं नाव नाहीये. ही कुठली गॅरंटी, हा कुठला प्रकार आहे? मग कुठल्या, तो त्यांचीच जाहिरात होती ना, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. हे खरंच आहे, महाराष्ट्राने पूर्ण देश कुठे नेऊन ठेवलाय तुम्ही? ते शब्द ऐका काय आहे, ते काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, सह्याद्रीचा सिंह गर्जतो वगैरे काय काय ना, आणि दिल्लीचेही तख्त राखीतो. गेल्या वेळेला महाराष्ट्राने आपल्या युतीचे 42 खासदार निवडून दिले नसते तर दिल्लीचं तख्त हे राखू शकले नसते. आता तीच वेळ आलेली की दिल्लीचे तख्त फोडतो, पहिल्यांचं तख्त आपल्याला फोडावं लागेल आणि मग आपलं तख्त तिकडे बसवावं लागेल. त्यांची जी काय मिजाज आहे, आपकी बार 400 पार, मी म्हणतो आपकी बार भाजपा तडी पार, या घोषणारे आपकी बार जोरात, आपकी बार भाजपा तडी पार, कसले 400 पार होतात ते बघतो मी तुम्हाला. अरे गेल्या वेळेला जर माझे 40-42 महाराष्ट्राने निवडून दिले नसते तर तुम्ही 250 पुढे जाऊ शकला नसतात. आणि 2 वेळेला तुम्ही आमचा विश्वासघात केला. आम्ही हिंदुत्व म्हणून तुमच्या सोबत होतो, जरूर होतो, पण आमचं हिंदुत्व आणि तुमचं हिंदुत्व याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तुमचं ते हिंदुत्व आम्ही मानायलाच तयार नाही होत. आज हे सगळे काय आलेत समाजवादी विचाराची लोक, हे का माझ्या बरोबर आले? मुस्लिम लोक मोठ्या प्रमाणात येत आहेत, काय येतात माझ्या बरोबर? कारण आमचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व आहे आणि भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणारं हिंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व हे गाडगेबाबांचं हिंदुत्व आहे, जो ताणला असेल त्याला पाणी देणं, जो भुकेला असेल त्याला अन्न देणं, ज्याच्याकडे वस्त्र नाही त्याला वस्त्र देणं, ज्याच्याकडे घर नाही त्याला घर देणं. असं काही नाही की गाडगेबाबा देव मानत नव्हते, पण गाडगेबाबा ज्या वेळेला पंढरपूरची वारी असायची तेव्हा तिकडे जायचे गाडगेबाबा. माझ्या आजोबांनी त्यांचा चरित्र लिहिलेलं आहे आणि माझ्या जन्माच्या आधी सुद्धा आजोबा आणि गाडगेबाबांची वेगळी त्यांचे ऋणानुबंध होते, स्नेहसंबंध होते. माझी आई सांगायची, बाळासाहेब सांगायचे की गाडगेबाबा घरी यायचे पण ते घरात नाही यायचे, बाहेर बसायचे. आमचं दादरचं घर मला नाही माहिती तुमच्यापैकी किती जणांनी त्यावेळेला पाहिलं असाल, आता तिकडे सुद्धा टॉवर झालंय. पाठीकडे यायचे आणि सुनबाईला हाक मारायचे, म्हणजे हिंदुत्व हे घर पेटवणार हिंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व हे गाडगेबाबांचं हिंदुत्व आहे, जो ताणला असेल त्याला पाणी देणं, जो भुकेला असेल त्याला अन्न देणं, ज्याच्याकडे वस्त्र नाही त्याला वस्त्र देणं, ज्याच्याकडे घर नाही त्याला घर देणं. असं काही नाही की गाडगेबाबा देव मानत नव्हते, पण गाडगेबाबा ज्या वेळेला पंढरपूरची वारी असायची तेव्हा तिकडे जायचे गाडगेबाबा. माझ्या आजोबांनी त्यांचा चरित्र लिहिलेलं आहे आणि माझ्या जन्माच्या आधी सुद्धा आजोबा आणि गाडगेबाबांची वेगळी त्यांचे ऋणानुबंध होते, स्नेहसंबंध होते. माझी आई सांगायची, बाळासाहेब सांगायचे की गाडगेबाबा घरी यायचे पण ते घरात नाही यायचे, बाहेर बसायचे. आमचं दादरचं घर मला नाही माहिती तुमच्यापैकी किती जणांनी त्यावेळेला पाहिलं असाल, आता तिकडे सुद्धा टॉवर झालंय. पाठीकडे यायचे, सुनबाईला हाक मारायचे, म्हणजे मा आला की काय भाकर तुकडा असेल तर दे. आता गाडगेबाबा आले म्हटल्यावर सगळे पण आजोबा वगैरे सारे आत आणि आतमध्ये नाही, मी बाहेर बसणार. आणि मग मा स्वयंपाक करायला लागली तर ते बोलले सुनबाई असं नाही करायचं, तुझ्याकडचा कालचा शिळा काय भाकर तुकडा असेल तर दे, नाही तर मी चाललो.
मग ते शिळं काय असेल तर ते खायचे. आणि हे गाडगे बाबा जेव्हा पंढरपूरला जायचे तेव्हा त्यांचा थराटा घेऊन ते तिथल्या ते चंद्रभागेचं वाळवंट झाडत बसायचे काठ. कोणतरी जायचं, काय बाबा तुम्ही दर्शन घेतले की नाही मंदिरामध्ये, आषाढी आहे. ते म्हणाला हा बघ समोर जो बस पसरले ना हा माझा देव आहे. जे वारकरी असं ते सांगायचं हा माझा देव आहे. इकडे मुलं बाळ महिला किती आलेले आहेत, इकडे जर का साफसफाई नसेल, कचरा साठला तर रोगराई येईल. आणि जर रोगराई आली आणि ह्याच्यामध्ये काहीच घडलं तर तुझा आतला देव सुद्धा मला माफ नाही करणार. पहिले ह्यांची सेवा कर, ह्यांची सेवा केली तर आतला देव तुला माफ पावेल. हे आमचं हिंदुत्व आहे. कारण हे संस्कार लहानपणापासून आमच्यावरती झालेले. आज तुम्ही सगळेजण सोबत आले, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेला आहात. नेमकं काय करणार, आप आगे बढो, हम तुम्हारे साथ है. आले सगळे तुम्ही साथ, काय करायचं काय सांगा मला. मला कुटुंब प्रमुख मानताय, त्याच्याबद्दल तर नक्कीच मी तुमचा ऋणी आहेच.